जय हिंद मित्रांनो, लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आज त्या अपडेटवरती आपण चर्चा करणार आहोत। चर्चा का करणार आहोत, तुम्हाला संपूर्ण माहिती सगळ्या गोष्टी माहिती आहेत। सध्या आचारसंहिता चालू आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणुकीची तयारी जोरदार चालू आहे। अशातच लाडक्या बहिणी किंवा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हजारो महिलांना फायदा होत आहे। आतापर्यंत जर आपण विचार केला तर वर्षाला महिलांना 18,000 रुपये देणारी ही पहिली योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। भारतामध्येच ही अशी पहिली योजना आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होत आहेत आणि महिन्याला सध्याच्या कंडिशनमध्ये 1,500 रुपये ट्रान्सफर होत आहेत। आतापर्यंत महिलांना 7,500 रुपये वाटले गेलेले आहेत। तुम्ही बघू शकतात, जुलै महिन्यामध्ये ही योजना सुरू झाली। जुलै ते नोव्हेंबरचे पैसे 7,500 रुपये महिलांना वाटले गेलेले आहेत। आता याचा जो काही पुढचा हप्ता आहे त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे की याचा जो पुढचा हप्ता आहे म्हणजेच डिसेंबरचा जो हप्ता आहे तो सुद्धा महिलांना देण्यात येणार आहे। साधारणतः इलेक्शन हे 23 तारखेपर्यंत आहे, 23 तारखेला निकाल वगैरे सर्व लागून जाईल 23 नोव्हेंबरला, आणि त्याच्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होतील 1,500 रुपये, 1,500 रुपये म्हणजेच डिसेंबरचे 1,500 रुपये ट्रान्सफर होतील। आणि अशा बहुतेक महिला आहेत की त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये, म्हणजेच काही महिलांना फक्त 4,500 रुपये मिळाले होते आणि वरचे जे काही 3,000 रुपये आहेत ते मिळाले नव्हते। का मिळाले नव्हते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आचारसंहिता लागली, आचारसंहितामध्ये पैसे काढू शकत नाहीत किंवा पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम झाला होता। आणि जे काही 3,000 रुपये महिलांचे अटकले होते, बहुतेक महिलांचे 3,000 रुपये अटकलेले आहेत, मग अशा महिलांना सुद्धा 3,000 रुपये ज्या महिलांचं अटकलेले आहेत अशा महिलांना हे 3,000 रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। कधी, ज्यावेळेस इलेक्शन संपून जाईल 23 तारखेला निकाल लागेल आणि 23 नंतर कधी पण महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवण्याची व्यवस्था मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे। संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा जे मुख्य म्हणतो आपण मुख्य योजना जर असेल किंवा त्याच गोष्टीवरती निवडणुका लढवू शकतो असं जर कोणतं काही असेल तर ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे। कारण या योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये असं घडलेलं आहे किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये असं घडलेलं आहे की कोणते तरी सरकार डायरेक्ट महिलांच्या नावाने किंवा महिलांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होताना आपल्याला दिसत आहेत। याच्या अगोदर असं कधीच घडलं नव्हतं, किती सरकार आल्या गेल्या काहीच घडलं नव्हतं। आता एक नेमका एक सर्वे करण्यात आला आणि या सर्वेनुसार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड व्हावी असं लोकांना वाटत असेल किंवा असं कोणत्या लोकांना वाटतंय तर बघा। आता हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा कमेंट करू शकतात की तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा पाहायला आवडेल। आता आपण जर बघितलं एकंदरीत सर्वात पहिल्या नंबरवरती सध्या चालू आहे एकनाथ शिंदे साहेब, ठीक आहे, शिंदे साहेब हे पहिल्या नंबरवरती सध्या चालू आहे सर्वेनुसार, मी का माझ्या घरून सांगत नाही लक्षात घ्या। दोन नंबरवरती आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, तीन नंबरवरती आहेत आपले उद्धव ठाकरे साहेब, चार नंबरवरती आहेत शरद पवार साहेब, पाच नंबरवरती आहेत अजित पवार। बघा, 6 नंबरवरती जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे वगैरे कोणतरी असतील। तर हे बघा, 5 सध्या टॉपवर तर एकनाथ शिंदे साहेब आहेत, 2 नंबर देवेंद्र फडणवीस साहेब, 3 नंबर उद्धव ठाकरे आहेत, 4 नंबर शरद पवार साहेब आहेत आणि 5 नंबर अजित पवार साहेब आहेत। आता यांच्यापैकी तुम्हाला सुद्धा कोणाला मुख्यमंत्री बघायचंय ते नक्कीच कमेंट करा। आणि खरोखर या योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना आज फायदा झालेला आहे। 1,500 रुपये प्रति महिना येतोय आहे, पण या 1,500ची व्हॅल्यू त्यालाच माहिती आहे, जो व्यक्ती पैशांची किंमत घेतो किंवा गरीब कुटुंबातील व्यक्ती असेल त्यांना 1,500 रुपयाची व्हॅल्यू माहिती आहे। तरी योजना घराघरात पोहोचलेली आहे आणि आता डिसेंबरचे पैसे सुद्धा
कधी मिळतील ऍडव्हान्स मध्ये ते सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे। म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगितलं हे जे डिसेंबरचे पैसे आहेत ते सुद्धा लवकरच मिळून जातील। तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।